एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पुण्यातल्या कोथूड भागामध्ये राठी कुटुंबातलं हत्याकांड झालं होतं कोर्टाच्या एका निर्णयामुळे या घटनेची आता परत चर्चा होते तेव्हा नेमकं काय झालं होतं आणि आता नेमकं काय झालंय आपण जाणून घेऊया संजय राठी हे त्यांच्या कुटुंबासोबत कोथूड मधल्या शिलविहार कॉलनीमध्ये राहत होते त्यांचं आणि त्यांच्या वडिलांचं मिळून सागर स्वीट मार्ट नावाचं दुकान होतं संजय राठी यांच्या घरी त्यांच्या आई त्यांची अविवाहित लहान बहीण बायको आणि लहान मुलगा इतके जण राहायचे त्यांच्या दुकानामध्ये राजू राजपुरोहित नावाचा एक तरुण काम करत होता आणि राजू राजपुरोहित यांनी त्याच्या दोन मित्रांसोबत मिळूनच राठी घर लुटण्याचा आणि त्यांच्या घरातल्या लोकांच्या कट बनवला राजू राजपुरो सोबत नारायण चौधरी आणि जितेंद्र गेहलोत हे दोघ जण या कटामध्ये सामील होते सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या दुपारी दोन ते चार या वेळामध्ये हा प्लॅन करण्याचं त्यांनी ठरवलं त्यांच्या प्लॅननुसार ते दोन ते चार या वेळात संजय राठी यांच्या घराच्या जवळ आले घरी कोणी नाही घरी कोणी पुरुष नाहीत याची त्यांना खात्री पटल्यावर ते संजय राठी यांच्या फ्लॅटमध्ये गेले तेव्हा संजय राठी यांच्या फ्लॅटमध्ये पाच महिला आणि दोन लहान मुलं उपस्थित होते ते घरात गेले त्यांनी घरातल्या सगळ्यांना एका खोलीमध्ये बोलवलं आणि त्यांच्यावर मिरची पूड फेकली असं पोलिसांच्या तपासामध्ये नंतर निष्पन्न झालं त्यानंतर एक एक करून त्यांनी घरातल्या सगळ्यांना संपवलं सगळ्यांना मारण्याच्या आधी त्यांनी घरातला ऐवज कुठे ठेवलेला आहे हे सुद्धा त्यांना विचारलं आणि तिथल्या ज्या महिला होत्या संजय राठी यांच्या ज्या आई होत्या मीराबाई राठी त्यांनी आज त्यांना विनंती केली की तुम्हाला हवं ते घेऊन जा पण आम्हाला मारू नका पण तरीही या तिघांनी कोणालाही सोडलं नाही घरातल्यांवर चाकूचे वार करून त्यांनी सगळ्यांचे खून केले आणि घरातलीच एक बॅग घेऊन जितकी रोख रक्कम आणि जितकं मौल्यवान वस्तू त्यामध्ये मावतील तेवढं सामान त्या बॅगमध्ये घेतलं त्यांचे रक्तानी माखलेले कपडेही ते त्यांनी त्या बॅगमध्ये ठेवले आणि घरातलेच दुसरे कपडे घालून ते त्यांच्या नागपूर चाळीतल्या खोलीवर परत आले जेव्हा संजय राठी संध्याकाळी घर घरी परत आले तेव्हा त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्यांचे कुटुंबीय दिसले त्यानंतर पोलिसांचा तपास सुरू झाला आणि हे तिघ जण म्हणजे राजू पुरोहित नारायण चौधरी आणि ना जितेंद्र गेहलोत हे राजस्थान मध्ये पळून गेले राजस्थान मधल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून या तिघांनाही अटक करण्यात आली यांच्यावरचा खटला सुरु होण्याच्या काही दिवस आधीच राजू राज पुरोहित यांनी कबुली जबाब देण्याच्या संदर्भात पोलिसांना एक पत्र लिहिलं आणि त्यानंतर तो कबुली जबाब त्याने कोर्टासमोर सादर केला कोर्टाने तो मान्य केला आणि राजू राजपुरोहितला माफीचा साक्षीदार करण्यात आलं त्यानंतर नारायण चौधरी आणि जितेंद्र गेहलोत याला ट्राय यांना ट्रायल कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली त्याविरोधात ते हायकोर्टात गेले हायकोर्टानेही ती शिक्षा कायम ठेवली त्यानंतर या दोघांनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केल्यावर जितेंद्र गेहलोत याची शिक्षा ही फाशीवरून जन्मठेपेपर्यंत करण्यात आली नारायण चौधरी यांनी आपल्या दयेचा अर्ज मागे घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली आणि त्या याचिकेत त्यांनी असं म्हटलं की जेव्हा हा गुन्हा घडला तेव्हा तो अल्पवयीन होता त्यानंतर कोर्टाने त्याच्या या दाव्याची शहानिशा करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर कोर्टासमोर जे कागदपत्र सादर करण्यात आले त्या कागदपत्रानुसार नारायण चौधरींनी हा गुन्हा घडला तेव्हा त्याचं वय हे बारा वर्ष होतं असं समोर आलं आणि हे समोर आल्यावर सुप्रीम कोर्टाने आता त्याच्या सुटकेचे आदेश दिलेले आहेत या संपूर्ण खटल्यामध्ये नारायण चौधरी सा याच्यावर सात पैकी सहा हत्या केल्याचा आरोप आहे तर जितेंद्र गेहलोत याच्यावर प्रतीक जो संजय राठी यांच्या बहिणीचा मुलगा होता त्याची हत्या केल्याचा आरोप आहे पण या संपूर्ण कटामध्ये तो सामील असल्यामुळे त्यालाही फाशीची शिक्षा झाली होती पण आता या कोर्टाच्या निर्णयामुळे नारायण चौधरीची लवकरच मुक्तता होणार आहे